शाळेतील ग्रंथालयासाठी वर्गातील सहा मुलांनी प्रत्येकी दोन पुस्तके आणली शिक्षकांनी त्या पुस्तकांचा एक गठ्ठा केला आणि मुख्याध्यापकांना भेट दिला सहा वेगवेगळी मुले आणि प्रत्येकाच्या हातात दोन पुस्तके प्रत्येकाने आणलेली दोन पुस्तके अशी सहा जणांची मिळून बारा पुस्तके झाली प्रत्येकाची दोन पुस्तके अशी एकूण सहा जणांची पुस्तके म्हणजेच सहा वेळा दोन घेऊन केलेली बेरीज बारा हा दोन आणि सहाचा गुणाका दोनची सहा गुणाकार आहे दोन ची सहा वेळा केलेली बेरीज म्हणूनच लक्षात ठेवा गुणाकार म्हणजे पुन्हा म्हणून केलेली बेरीज होय दादाने पाच रुपये प्रत्येकी याप्रमाणे नऊ चेंडू आणले तर त्याने दुकानदाराला एकूण किती रुपये दिले असतील पहा समोर तुम्हाला नऊ चेंडू दिसत आहेत प्रत्येक चेंडूची किंमत किती आहे पाच रुपये बरोबर म्हणजे प्रत्येक चेंडू पाच रुपयाला तर नऊ चेंडूंची किंमत किती पाच अधिक 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 पाच बरोबर पंचेचाळीस नऊ वेळा पाच घेऊन केलेली बेरीज हेच पाच गुणिले नऊ असे लिहितात पंचेचाळीस हा पाच आणि चा गुणाकार आहे दादाने दुकानदाराला पंचेचाळीस रुपये दिले असतील गुणाकार हा पटीच्या रूपात देखील पाहायला मिळतो समोर तुम्हाला संख्यापट्टी दिसत आहे एक मुलगा दोनच्या पटीत उड्या मारताना तुम्हाला दिसेल शून्य ते दोन दोनवरून चारवर चारवरून सहावर सहावरून आठवर आठवरून दहावर दहावरून बारावर बारावरून चौदावर म्हणजे तो दोनच्या पटीत उड्या मारतो आहे दोनची सात पट म्हणजे चौदा म्हणजेच दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन, दोन बरोबर चौदा चला उठा तुम्ही देखील या मुलीप्रमाणे करा बरं तीनच्या पटीतील उड्या मारा आणि अंक सांगा ही वीणा तीनच्या पटीत उड्या मारेल शून्य ते तीन तीन ते सहा सहा ते नऊ नऊ ते बारा म्हणजेच तीन ची चार पट बरोबर बारा म्हणजेच तीन अधिक तीन अधिक तीन अधिक तीन, तीन बरोबर बारा मुलांना प्रत्येक बॉक्स मध्ये चार गाड्या तर पाच बॉक्स मध्ये किती गाड्या पहिल्या बॉक्स मधील चार नंतर चार असे वीस गाड्या म्हणजेच चार ची पाच पट बरोबर वीस चारा पंचे वीस हे पाढे म्हणजे देखील पटच आहे बरका का लक्षात ठेवा चार, चार अधिक चार अधिक चार अधिक चार अधिक चार हे बेरीज रूपात गुणाकाराची मांडणी झाली चार पाच वेळा किंवा पाच ते पाच ही पटीच्या रूपात तर चार गुणिले पाच ही गुणाकारात मांडणी झाली तर वीस हे गुणाकाराचे आलेले उत्तरच आहे चित्रांवरून देखील गुणाकार चटकन लक्षात येतो एका ओळीत चार मोबाईल तर अशा चार ओळीत किती मोबाईल म्हणजेच एका ओळीतील मोबाईल गुणिले ओळी बरोबर एकूण मोबाईल म्हणजेच चार अधिक चार अधिक चार अधिक चार बरोबर सोळा चार ची चार पट बरोबर सोळा चला आपण मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा म्हणजे आपण गुणाकारासाठी पाढ्याचा उपयोग करू शकतो अशा वस्तू मोजण्यास जास्त वेळ लागतो पाढे चटकन म्हणून उत्तर काढता येते मुलांना या गुणाकारात अनेक गमती जमती आहेत एका बाजूला बारा सफरचंद दोन ओळीत आडवी ठेवली तर एका बाजूला दोन उभी ठेवली सफरचंद क्रम बदलला तरी गुणाकार तोच येतो आता बारा हे उत्तर आपण पाढे म्हणून बघू बे एके बे बे दुने चार बे त्रिक सहा बेचोक आठ बेपंचे दहा बेसक बारा गुणाकार येतो बारा आणि सहा एके सहा सहा दुने बारा यांचा गुणाकार देखील बारा येतो तसेच आठ गुणिले चार बरोबर बत्तीस आणि चार गुणिले आठ बरोबर बत्तीस संख्यांचा क्रम बदलला तरी गुणाकार तोच येतो खालील डिश पहा प्रत्येक डिशमध्ये लाडू आहेत कोणत्याही संख्येने शून्याला गुणले किंवा शून्याने कोणत्याही संख्येला गुणले तर गुणाकार शून्य येतो शून्य गुणिले तीन बरोबर तीन गुणिले शून्य मुलांना येणाऱ्या ये उत्तराला गुणाकार असे म्हणतात तसेच गुण्य आणि गुणक हे शब्द गुणाकाराच्या गणितांमध्ये वापरतात चार गुणिले सहा यामध्ये चार गुण्य आहे तर सहा गुणक आहे चार या संख्येला आपण गुणतो तो, तो गुण्य सहा या संख्येने दुसऱ्या संख्येला गुणतो तो, तो गुणक चार गुण्य गुणलेले सहा गुणक बरोबर चोवीस गुणाकार आपण काय शिकलो गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज गुणाकार म्हणजेच त्या संख्येची पट गुणाकार सोपा होण्यासाठी संख्येच्या पटीचा म्हणजेच पाढ्याचा उपयोग करतो संख्यांचा क्रम बदलला तरी गुणाकार तोच राहतो कोणत्याही संख्येने शून्याला गुणले किंवा शून्याने कोणत्याही संख्येला गुणले तरी गुणाकार शून्यच येतो ज्या संख्येला गुणतो तो गुण्य ज्या संख्येने गुणतो तो गुणक गुण्य आणि गुणक यांचा गुणाकार करून येणारे उत्तर म्हणजे गुणाकार करून तर पहा एका सप्ताहात सात दिवस तर सहा सप्ताहात किती दिवस आठ गुणिले पाच यातील गुण्य व गुणक सांगा खालील समीकरण बरोबर आहे का चार गुणिले सात बरोबर सात गुणिले चार एकक दोन गुणिले तीन दशक एकक सहा गुणिले पाच